कोरोना महामारीमुळे सरकारपुढे अनेक गंभीर समस्या उभ्या झाल्या, त्यात 150 कोटी जनतेला विनामूल्य लसीकरण, त्यामुळे सरकारच्या खजान्यावर भर पडली आहे, त्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या सवलती सध्या बंद आहेत, वृद्धापेतन, विधवा वेतन, अंगविकल्प अशा अनेक पेन्शन बंद झाल्या, सगळे कसेबसे जगत आहेत, पण अंगविकलांचं काय, त्यांच्यापुढे मोठ्या समस्या उभ्या आहेत, काम करता येत नाही, भीक मागता येत नाही, त्यांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुधीर संभाजी व इरफान अत्तार यांनी। स्नेहितर नमस्कार, ನಾನು ಸುಧೀರ್ ಅಂತ। ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಕಳೆದ 1.5 ವರ್ಷದಿಂದ ಆಗಲಿ ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಸಮಯದಾಗಿಂದ ಜನರಿಗೆ ಸಮಸ್ಯೆ ತಪ್ಪಿಲ್ಲ। ಅದು ಜಾಸ್ತಿ ಮಳೆಯಾಗಿ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಕರೋನಾ ಬಂದಾಗ ಆಗಲಿ, ಆದರೆ ಈಗ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಅಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆನೇ ಬೇರೆ ಇತ್ತು। ಕೆಲವೊಂದು ಜನರದ ಪೆನ್ಷನ್ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಆದರೆ ಈಗ ಬಂದಾಗಿದೆ। ಸೊ ಅದು ಸರ್ಕಾರ ಕಡೆಯಿಂದ ಬರೋದು ಒಂದು, ಅದು ಸಹಾಯ ನಿಧಿ ಅದು ಬಂದಾದಾಗಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಬರೋ ಸಮಸ್ಯೆ ಅದನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಾಗ ಇರೋ ಇಲಾಖೆಗಳು, ಅದು ತಹಸೀಲ್ದಾರ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಆರ್ ಸಿ ಅವ್ರು ಆಗಿರ್ಬೋದು, ಇದ್ರ ಮೇಲೆ ಸರ್ವೆ ಮಾಡಿಸಿ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿಸಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಇಮಿಜಿಯೇಟನ್ನು ಸರ್ಕಾರ ಈ ಫಂಡ್ಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಇವರಿಗೆ ಒಂದು ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೇವೆ। गवर्नमेंटची तुम्ही पेन्शन केलेला 700 रुपये येत होती पहिला, आता येईना होणार होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको, उगाच सांडू न खऱ्याची संगत खोट्याची ठरू नको, येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको, तुझ्या हाती आहे डाव सारा जल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे। कुमुदा टीव्ही ब्युरो न्यूज, सुधीर संभाजी सोबत, इरफान अत्तार, बेळगाव।